आपण वाट बघत होतो त्यांना रिवर्सला गेलो होतो आपले शेतकरी अँग्लर्स. बघ तांबो कसली मोठी आली, कसली मोठी आहे बाबा, एक नंबर आहे. मोबाईल कितने का था? 27,000. तो गया पाणी में? गया पाणी. काही साल तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी आणि आज आपला प्लॅन एकदम जबरदस्त प्लॅन आहे. आपल्यासोबत पार्टनर आहेत धीरज. तर आज आपण चाललो काशा खडपावर. म्हणजे भरपूर तुम्ही जर विचार केला तर लोकांचे व्हिडिओ बघितले असाल, भरपूर चर्चा ऐकली असेल काशा खडपावची. काशा खडपावर जी मच्छी भेटतात ती सध्या तरी आपल्या स्पॉटला कुठे भेटत नाही, रॉड फिशिंगला स्पेशली. आज आपण रॉड फिशिंगची व्हिडिओ काढायला चाललो. बघा, व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ न स्किप करता बघत राहा. तुम्हाला व्हिडिओ बघायला ज्या मजा येणार आहे आणि व्हिडिओची मजा घ्या, आणि आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता आपण पोचलोत करंजला. इथून आपली बोट आहे, बोटीमध्ये जाऊ. पुढचा काही दिवसभरचा प्रवास आहे तो तुम्हाला नक्की बघायला भेटेल. व्हिडिओ बघत राहा. आपली बोट करंजावरून निघाले, तिकडं रेवसला आपले काही मित्र येणार आहेत, त्यांना आता घ्यायला चाललो आणि तिकडनं डायरेक्ट जाऊ आपण काशा बेटावर. तर बघा, समोर आपण वाट बघत होतो त्यांना रेवसला घ्यायला होतं आपले शेतकरी अँग्लर्स. मागच्या वेळची धमाल त्यांनी केली होती, 21 किलोचा जितारा काढलेला. 21 किलो, 21 किलो. चला 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 पटापट चला. समोर बघू शकताय आपला डेस्टिनेशन आलेला आहे काशा खडक. समोर दिसतंय त्याचा थोडासा वाईट इतिहास आहे आपल्यासाठी, तो नक्कीच नंतर सांगेन. तर आता आपला डेस्टिनेशन आहे, आज दिवसभर आपण इथं फिशिंग करणार आहोत. आपल्यासोबत ज्या मोठे मोठे याचे अँग्लर आहेत, बघू काय काय आणि कोण किती मोठं मोठं काढतंय ते. समोर आलंय आपलं लोकेशन काशा खडक. आज दिवसभरचा गेम आपण इथं आज बघणार आहोत. दिवसभर काय काय कुठे कुठली मच्छी लागते ना तुम्हाला दिसेल. आता डेस्टिनेशनला पोचल्या पोचल्या सर्वजण बघू शकता तुम्ही, म्हणजे आपापले रॉड रील सगळं सेटअप तयार करतायत, पूर्ण फुल तयारीमध्ये आहेत. आज पार्टी आहेत, जाम मोठा प्रोग्राम करणार आहे. ताई आता फिशिंगला गेली आपण सुरुवात. समोर बघू शकताय काही जण अजून सेटअप करतायत. आपलं मागं बघू शकताय आता आपले पार्टनर्स वेल शेतकरी अँग्लर्स लागलेत आता फिशिंगला, सुरुवात केली त्यांनी. लोकेशन बघाल म्हणजे जर काशा खडकाचं जर लोकेशन आहे एकदम जबरदस्त आहे. स्पेशली इथं रॉड फिशिंगला विचार केला तर भारी, म्हणजे भारी काम आहे. तर प्रो अँग्लर्स जास्त असतात इथं, सगळे एक्सपर्ट अँग्लर्स आहेत. भरपूर वेळ झाला आहे, अजून कोणाला काहीच नाही लागला, सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत. अजून भरपूर मोठे गँग आलेले, प्रयत्न चालू आहे. बघ यालो बघ, लागलंय बघ, काहीतरी खेचते बघ, खेचते बघ, काय आलं बघ, तांब आली बघ, तांब कसली मोठी आली बघ, बघ तांब कसली मोठी आली, एक नंबर तांब आली बघ. याला अख्खा गाव दमला, पण याला आली घरच निघतो ना, सांग कसली मोठी नाही आहे. लोक वाट लगाय इतनी बड़ी ताम निकाली लो पकड़ो, हाथ में फोटो निकालेंगे आपका. कसली मोटी है बाबा, एक नंबर है. पटन चालू कर.
दादा भाई आज काम 25 जबरदस्त काम झालं एकदम अरे पहिली बघ एकच भेटली काम 25 झाला सारी ना ती ताम भेटली भारी एकदम जबरदस्त आहे म्हणजे एकदम भारी ताम आहे अशी होते ती आणि मस्त मोठी जवळजवळ 2 किलोची ताम भेटली एक बेट फिशिंग चालू आहे सध्या आताच बघितलं पण एक मोठी ताम आली जवळजवळ 2 किलोची आली ताम इथे येतात त्यांना पडापड बाहेर येतात मध्ये आता घास खाला सकाळपासून अँग्लर्स लोकांनी भरपूर मेहनत घेतली प्रयत्न तर जाम केले पण कधीतरी असा आज पण येतं सकाळपासून मेहनत करतात पण आज दिवस जाम बेकार होता ना बेकार अतिशय बेकार बेकार म्हणजे अतिशय बेकार आजच्या सारखा दिवसच नव्हता म्हणजे दिवसभरच मेहनत करून मेहनत तर मेहनत भोगड गेली सर्वांना वाटतं काय अँगलिंगला गेला की प्रतिबिंबाला मासा लागतो पण असं नाहीये नाही बहुतेक वेळा रिकामा जावं लागतं लोकांना वाटतं का हे गेलं की मासे घेऊनच येतात आता हा माणूस आहे ना याने मागच्या वेळी 21 किलो तळा काढलेला त्याची व्हिडिओ पण तुम्ही बघितले असेल वेल शेतकरी अँगलर्स टाकलेले पण आज असा दिवस खराब झाला ना बोललात काय नाही एक लागली तेवढी बाकी कोणाला काहीच नाही दिवसाचा जर विचार केला ना तर जाम म्हणजे इथं एकतर ऊन भरपूर आहे आणि इथं असल्याचे झाड नाही काय नाही काय नाही नुसता खडक आहे आणि असा बेकार दिवस गेला ना की सांगू नाही शकत अशी मच्छीमारांची अशी असते अँगलर लोकांची की नेहमीच अशी मच्छी भेटतं असं काय नाही लोकांना काय वाटतं मच्छीला गेला म्हणजे मच्छी भेटतं असं काय नसतं आजची परिस्थिती तर अशी आहे ना की काहीच नाही लागलं एक ताम लागली एकाला ती पण आमच्यापैकी ना दुसऱ्यांनाच लागली ती बघितली असेल तुम्ही व्हिडिओमध्ये एक ताम लागली ती पण असा दिवस फुकट जातं अशी मेहनत फुकट जातं आजूबाजूला जर बघितलं जवळजवळ 20 अँग्लर्स होते इथे 20 अँग्लर्स आणि 20 पैकी बघते एकाला एक ताम लागली बाकी कोणाला काहीच लागलं बाईटसुद्धा आले नाही अशी परिस्थिती आहे आणि इथं जर विचार केला या काशा गडपावचा तर इथं नेहमी एवढी मच्छी लागतं की म्हणजे भरपूर जामच मच्छी लागतं आज काय नक्की विषय होता काय समजला नाही कोणाच काय लागलं लाटा बघू शकता इथं असं कसा बेट एकदम भारी आहे म्हणजे मच्छीसाठी एकदम जबरदस्त बेट आहे आणि नेहमी मच्छी भेटत बसलेत आज थोडा कंटाळवाणा दिवस होता काय लागला नाही जास्त म्हणून लोक बसलेत सगळे याला ती ताम भेटली या माणसाला क्या हो गया अभी फिर गया नाही अभी खाया ही नहीं तो मोबाईल कितने का था 27,000 तो गया पानी में कैसे गिर गया बात फोन पे बात कर रहा था और फोन गिर गया वाह भैया जबरदस्त मतलब ये ट्रिप तुमको 27,000 से ज्यादा पड़ गया ये भाई चा फोन गेला 27,000 चा फोन होता ओप्पो चा चांगला फोन होता बोलता बोलता एकाला लागली ताम त्याला गेला फोन अगर त्याचा फोन त्याशी बोलताना फोन पडला पाण्यान गेलं 27,000 एक ट्रीप भरली 27,000 ला पडली ट्रीप त्याने ताम पण घालवली मोठी 4-5 किलो 4-5 किलोची ना मग सकाळपासून आता संध्याकाळ होत आली म्हणजे आज जवळजवळ आलो होतो आम्ही इकडे यायला 7 वाजता आलो होतो आता वाजले 4:15 ते अजून त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण काय नाही आज दिवस गेला फुकट खराब हे बघा समोर फिटिंग होत आहे म्हणून लाईन लागली लाईन मध्ये सगळे उभे राहून काढत मारतायत बस मारतायत बस जोर जोर अब हा भाई बेट फिशिंग करते हाँ
बेट बेटला लावलंय, खाणं आणलंय, मावरा मावरवाली कशी टाकते बेट। ये बाई ये भाईला रॉड फिशिंगला बाई एसाल आली एसाल एसाल आली एसाल हे भाईने तर कमालूच केली। अरे एकदा धरना आपट कशी पकड एसळली एसळ बघा शेवटी कायच नाही भेटला, पॅकअप झाला आणि आता बोट पण आली। असतं हल्ली सगळीकडे क्रेज चालू नुसता रॉड रॉड रील घेण्याचा, फुकट हा खर्च आहे ना, हा शौक म्हणून खर्च आहे, कारण हा एखाद्याचा धंदा म्हणून नाही आहे, हा सर्वजण करतात ना शौक म्हणून करतात, म्हणून एवढा खर्च करताना म्हणून विचार करा, कारण नुसता खर्च करत जाऊ नका, भरपूर काही गोष्टी आहेत। सर्वांनी भरपूर प्रयत्न केले, दिवसभर प्रयत्न केले, पण शेवटपर्यंत नाही तर नाही कोणाला लागला, एक काळात ती लागली ताम आणि त्यालाच ती लागली असं, दुसरा काय कोणाला लागला नाही, कोणाला बाईट पण झाला नाही। अशी असतं अँग्लर लोकांची अवस्था, म्हणजे रोजच भेटतं असं काय नाही, तुम्ही मोठे मोठे तुम्ही असे व्हिडिओ बघताय का एवढ्या काढल्या तेवढ्या काढल्या, हे रोजची नसतं, अचानक कधीतरीची परिस्थिती असतं, तरी खरी परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला। नक्कीच आवडले असेल लाईक करा, कारण लाईक करा का त्याच्यानं काहीच नव्हता, कारण काय भेटलाच नाही, पण जी सत्य परिस्थिती होती अँग्लर्स लोकांची ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। चला भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये, बाय।